सभापती महोदय, मी आपला आभार मानतो. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांनी जे अभिभाषण केलं होतं त्याचं अभिनंदन माननीय गटनेते प्रवीणजी दरेकर यांनी केलेलं आहे. आणि सगळं करत असताना राज्यपालाचे अभिभाषण जे काय केलं होतं त्याची प्रत माझ्या हातात आहे. आणि ही सगळी जर वाचन केलं आणि माननीय प्रवीणजींचं पण पूर्ण भाषण ऐकलं तर राज्यपालांनी किंवा त्यांच्या राज्याने संकल्प अनेक केलेले आहेत. हे सुरू करणार आहे, ते करणार आहे, ते करणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. प्रत्यक्षात झालं काय हा माझा प्रश्न आहे. कारण जे जे विषय राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात मांडले सुरुवातीलाच त्यांनी मांडला होता, असे जे जे विषय सगळे मांडले त्याची जर जंत्री केली तर 5-50-100 विषय याच्यामध्ये होतील. आणि याच्यात राज्यपालांनी सुरुवातीलाच म्हटलं की आपण अमृत काळामध्ये जातोय आणि 2047 पर्यंत आपण अमृत काळ साजरा करणार आहोत. मला चांगलं आठवतं मागच्या वर्षीचं बजेट झालं होतं, बजेटवर स्वतंत्र आपण बोलणार आहोत, परंतु त्याला पंचामृत म्हटलं होतं. या पंचामृतामध्ये 5 वेगवेगळे अमृत त्यांनी म्हटलं होतं आणि या अमृतातलं एखादा थेंब तरी आपल्या महाराष्ट्रावर पडला का हा माझा याच्यातला या सरकारला प्रश्न आहे. कारण गुंतवणुकीचा प्रश्न येईल, रोजगाराचा प्रश्न येईल, नोकर भरतीचा प्रश्न येईल. देशाचं सरकार किती ट्रिलियन डॉलरवर जातं आणि आपलं उद्दिष्ट किती ट्रिलियन डॉलरला जायचं आहे याचा आराखडा काय, त्याच्या फक्त घोषणा आहे. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त दिवा स्वप्न या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या निमित्तानं व्यक्त केलं आहे. थोडक्यात हे भाषण राज्यपालांचं अभिभाषण होतं नीरस आहे, एक परंपरा म्हणून लिहिलेलं आहे. खरं तर सरकारच्या कामाचं प्रतिबिंब राज्यपालाच्या अभिभाषणात आलं पाहिजे. जे केलेलं आहे ते किंवा जे करणार आहेत ते, परंतु जर राज्यपालांचं पूर्ण अभिभाषण वाचलं दिशाहीन, अर्थहीन, भरकटलेलं, कोणत्याही प्रकारे त्याला आधार नाही, कोणतंही जे त्यांनी सांगितलं याच्यातलं कोणतंही जवळपास सुद्धा काही होईल किंवा झालं अशा प्रकारची स्थिती नाही. उदाहरण द्यायचं तर पहिलाच मुद्दा याच्यामध्ये त्यांनी मांडलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमेप्रश्नाचा. आता महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न कधी बसून आहे, याच्यात काय काय केलं आपल्या सरकारने. आज ही सीमावर्ती भागातील जे आपले मराठी बांधव यांची स्थिती काय, जर ही सगळी आपण जर बघितली तर मला असं वाटतं मागच्या 20 वर्षापासून आपलाच मूळ अर्ज आज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आपलाच 20 वर्षापासून. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्या काळात राज्य सरकारने केलेला अर्ज आजपर्यंत हा अर्ज थोडा सुद्धा पुढे सरकले नाही, एक मिलीमीटर सुद्धा पुढे सरकले नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि याच्यामध्ये राज्यपाल सांगतात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न किती मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहे, किती मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहे. आणि ह्या जर बघितल्या तर मला असं वाटतं महाराष्ट्रातील की आपल्या मराठी बांधव जे सीमावर्ती भागात राहतात मला वाटतं त्यांचा वाली कोणी नाही अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला. उद्योगाविषयी अनेक गोष्टी बोललेल्या आहेत. उद्योगाचा जर विषय केला तर आपण आपलीच पाठ ठोकटून घेण्यासारखं आहे सभापती महोदय. आयात निर्यात धोरण असेल, दावोसचा विषय असेल, या सगळ्या याच्यात माझ्याकडे पुरावे आहेत. मी काय फक्त भाषण करत नाही, प्रत्येक याचा दावोसमध्ये किती इन्व्हेस्टमेंट झाली, कोणते उद्योगपती होते, किती रुपयाची झाली, ते कुठले आहेत, सगळं माझ्याकडे त्याची जंत्री उद्योग विभागाची.
अहो सभापती महोदय, उद्योगाचा जर विचार केला तर हा महाराष्ट्र उद्योगाच्या बाबतीत कालच परवाच्याच दिवशी आपला आर्थिक पाहणी अहवाल जाहीर झालेला आहे. आपला जीडीपी काय, देशाचा जीडीपी, आपला जीडीपी काय, आधीचा जीडीपी आपला देशाच्या पुढे होता, आज देशाच्या ऍव्हरेजने आपला जीडीपी येऊन पोहोचलेला आहे. आज उद्योगधंद्यामध्ये सरकार नुसतं स्वतःची पाठ थोपटून घेतोय. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये जातात आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बल्क ड्रगसाठी आम्ही जागा राखली. अरे बल्क ड्रग ऑलरेडी गुजरातमध्ये सुरू झाला आणि त्याच्यासाठी तुम्ही जागा राखीव ठेवली. या ठिकाणी या राज्यपालाच्या अभिभाषणात माझा सांगण्याचा अर्थच हा आहे की जे होणारच नाहीये ते या राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये लिहिलेलं आहे. आज उद्योगाच्या विषयामध्ये जर आपण गेलो तर आपल्या इथं काय स्थिती आहे. आज उद्योग धंदे यायला आपल्याकडं, मी सकाळीच एका विषयात बोललो, जेल हा उद्योग येणार होता. गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाचा जेल उद्योगाने इथं जागा पाहिली होती, परंतु मला असं वाटतं उद्योगमंत्र्यांनी तर भूमिका मांडली पण मला चांगलं माहिती आहे आमच्या इथले एक स्थानिक खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी पुढाकार घेतला. केंद्रातले ते अर्थमंत्री होते, मी त्यांचं अभिनंदन करेन. डॉक्टर कराड एक राज्याचे देशाचे अर्थमंत्री असताना त्यांनी जवळपास 12 बैठका घेतल्या होत्या हा जेलचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात यावा म्हणून. परंतु ज्या सवलती त्यांना पाहिजे होत्या त्या आपण देऊ शकलो नाही. मध्य प्रदेश सरकारने त्या सवलती त्यांना देऊ केल्या आणि म्हणून जेलचा प्रोजेक्ट आज मध्य प्रदेशमध्ये जाऊ पाहतोय. आपण सभापती महोदय म्हणून हे म्हटल्याचा कोणताच अधिकार, नैतिक अधिकार नाहीये. उद्योग धंद्याचे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची जर स्थिती बघितली तर आज आपल्या इथले सगळे उद्योग वेगवेगळ्या राज्यांमध्ये जात आहेत. या राज्यामध्ये उद्योग जात असताना महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. आपले लोक, आपल्या इथले सगळे मंत्र्यासहित सगळे उघड्या डोळ्यांनी बघतात. स्वतःचं व्यक्तिगत हित साधण्याकडे सगळ्यांचं लक्ष, या महाराष्ट्राच्या हिताकडे कोणाचंही लक्ष नाही. सभापती महोदय, ही आत्ताची स्थिती आहे. आज गुंतवणुकीचा विषय घेतला दावोसचा, त्यानंतर शेतमाल निर्यात बंदीचा विषय घेतला, या सगळे जर विषय घेतले तर आज आयात निर्यात धोरणाविषयी याच्यात बोललेलं आहे. याच्यात म्हटलेलं आहे राज्यपाल की आम्ही निर्यात वाढवतोय, निर्यातीविषयी धोरण करतोय. गुजरातचा कांदा जातोय तिकडे निर्यातीत, पण महाराष्ट्रातील कांद्याला निर्यात बंदी आहे. महाराष्ट्रातील साखरेला निर्यात बंदी केलेली आहे सरकारने. महाराष्ट्रातील नाही, देशातल्या साखरेला निर्यात बंदी केलेली आहे. जी गोष्ट आयात केली पाहिजे ती निर्यात केली पाहिजे, केली जाते. जी गोष्ट निर्यात केली पाहिजे ती आयात केली जाते, अशा प्रकारची स्थिती आहे. दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा दूध उत्पादक शेतकरी, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन असताना आज दुधाची भुकटी, दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय या सरकारनं घेतलेला आहे. अनेक प्रकारचे तेल आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. खरं त्याच्यामुळे सोयाबीन उत्पादक, तेलबिया उत्पादक शेतकरी, मला असं वाटतं या सगळ्याच्यामुळे मोठं नुकसान होणार आहे. म्हणून राज्यपालांचं भाषण, अभिभाषण हे दिवा स्वप्न आहे, शेतकऱ्याच्या हिताचं नाही फक्त लिहिलेलं आहे. प्रत्यक्षात जर बघितलं तर राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याला न्याय नाही. या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ज्वेलरी पार्कचा नवी मुंबईत मध्ये उल्लेख केलेला आहे. आपल्या इथलं हिरे मार्केट सुरतला गेलं सभापती मध्ये, सुरतला, मुंबईचं हिरे मार्केट सुरतला गेलेलं आहे आणि आज या ठिकाणी आपण ज्वेलरी पार्क करणार म्हणतो. जे आपलं आहे ते तिकडे पाठवलं आणि आता नवीन करण्याचा संकल्प राज्यपालाच्या या अभिभाषणामध्ये होतोय सभापती महोदय. सभापती महोदय, या सगळ्याच्या मध्ये काही गोष्टी जर बघितल्या आपण तर सरकार कशा पद्धतीनं दुटप्पी वागतंय लक्षात येईल. आज एक सरकारने महात्मा फुले महामंडळाच्या मार्फत एक महाप्रीत नावाची संस्था स्थापन केली सभापती मध्ये. दावोस मध्ये या कंपनी बरोबर 5,000 कोटीचा सामंजस्य करार झाला. आता ही कंपनी कोणाची, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची कंपनी आहे आणि इन करार केला दावोस मध्ये जाऊन, जी महाराष्ट्र सरकारची कंपनी सभापती महोदय. ही कंपनी मला असं वाटतं महात्मा फुले विकास महामंडळाला बंद करून या कंपनीला काम करायला सरकार सांगतंय, कारण सरकारचे इंटरेस्ट याच्यामध्ये गुंतलेली आहे का, अशा प्रकारची स्थिती आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स करता 5,000 कोटीचा सामंजस्य करार दावोस मध्ये झाला. आज खरं तर महा आयटी नावाची संस्था आहे आपली,
तिच्या मार्फत हे काम सहज होऊ शकलं असतं सभापती महोदय. आता याच्यामध्ये मी व्यक्तिगत जात नाही, एक मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव आहे, सगळ्या मंडळात आहेत, त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढली गेली दावोसला जायला. मी आता नाव घेत नाही, मला काय त्या अधिकाऱ्यांशी घेणं देणं नाही, पण माझ्याकडे सरकारचे सगळे जी आर आहे, फोटोग्राफ्स आहे, आणि या दावोसमध्ये विशेष बाब म्हणून कोण कोण गेलं, काय काय गेलं जाऊ द्या, परंतु या राज्याच्या हाती काहीही लागलेलं नाही अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, हरित हायड्रोजनचं धोरण याच्यात जाहीर केलेलं आहे. आता हरित हायड्रोजनचं धोरण सरकारने किती समजून घेतलं मला माहिती नाही. आज हे हायड्रोजनचं धोरण जे खऱ्या अर्थानं आहे, जलसंपदा ऊर्जा पर्यावरण या विभागाच्या संयुक्त अभ्यासाद्वारे होण्याची आवश्यकता आहे. आज राज्याची नोडल एजन्सी म्हणून महाऊर्जा याच्याकडे नियुक्ती केली आहे, पण त्याच्याकडे कोणतंही तांत्रिक मनुष्यबळ नाही. याच्यामध्ये लिहिलेलं आहे फक्त हरित हायड्रोजन धोरण, पण कोण करणार, कोण करणार आहे, ही स्थिती काय याची. आज केंद्राने याच्यामध्ये हायड्रोजन धोरण केलेलं आहे, परंतु महाराष्ट्राला सुद्धा हे धोरण करायचं असेल तर अजून याची पॉलिसी कोणत्याही प्रकारची ठरलेली नाहीये. याला काय करायचं, कोणती एजन्सी येईल, कशा पद्धतीने हायड्रोजन धोरण कशासाठी असतं, याच पोल्युशन म्हणा पाणी म्हणा याच्यामध्ये काय फरक पडणार आहे, वाटतं याचं कोणतंही प्रकारचं सरकारकडे कोणत्याही प्रकारचं धोरण नाही. सभापती महोदय, असंघटित कामगार एक विषय, यांच्यासाठी आता प्रवीण भाऊ बोलले की आम्ही यू देतो, अमित यू देतो, फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसाठी कार्यक्रम या विभागामार्फत ठेवले जातात. सभापती महोदय, चेंगरा चेंगरी झाली या महाराष्ट्रात 10 ठिकाणी. या ज्या कंत्राट, या ज्या घरेलू कामगारांचं असंघटित कामगारांसाठी वेगळ्या प्रकारचे शेड दिले जातात, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मतं मिळवण्यासाठी चालू आहे. सभापती महोदय, हे केलेलं त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी, आता पुन्हा पुढच्या 2 महिन्यात करतील विधानसभा निवडणुकीच्या आधी. बाकीच्या कामगारांना कुठे इथं न्याय मिळत नाही, अशा प्रकारे असंघटित कामगार कल्याण मंडळ फक्त सत्ताधारी पक्षाच्या लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. संसार उपयोगी भांडी वगैरे देणार. आता सगळ्या ठिकाणी आपण डीबीटीचं धोरण आणलं तर इथं डीबीटीचं धोरण काय आणत नाही, इथं डीबीटीचं धोरण आणलं पाहिजे सरकारने. परंतु या असंघटित कामगाराच्या प्रकारामध्ये सरकार डीबीटीचं धोरण कोणत्याही प्रकारे आणत नाही. सभापती महोदय, जन आरोग्याच्या योजनेविषयी या भाषणामध्ये उल्लेख आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना आहे. गावगाव आपणही फिरता, आम्हीही फिरत असतो सभापती महोदय. आज या योजना कागदावर आहे. एक उदाहरण देतो, आमच्या संभाजीनगरमध्ये एक सोयगावची मुलगी होती छोटीशी, जिचं नाव होतं वैष्णवी दीपक राऊत, आजारी पडली, जळगावला एका हॉस्पिटलमध्ये नेलं, आयुष्यमान कार्ड तिच्याकडे होतं, तिच्या वडिलांकडे होतं, लोढासाहेब आयुष्यमान कार्ड तिच्याकडे होतं, 19 वर्षाची मुलगी, वडिलांनी जळगावच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, उपचार होईल आयुष्यमान म्हणून. हॉस्पिटलने स्पष्ट सांगितलं हे होणार नाही, पैसे मिळत नाही, बिल जास्त होणार आहे. मुलगी मेली, मुलगी मेली, तिचं नाव आहे माझ्याकडं वैष्णवी राऊत. आणि मुलगी मिली हिच्या दुःखानं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिच्या वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली. आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असताना जळगावच्या या हॉस्पिटलनी या मुलीला कोणत्याही प्रकारे उपचार केले नाही, आणि म्हणून या योजना नुसत्या होर्डिंग पुरत्या, नुसत्या कागदापुरत्या न राहता या जनतेपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या योजना सरकार जाहीर करतं, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कमी आहे. तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना आहे, आज सगळीकडे गेलो तर दवाखाने तर सुरू झाले, पण याला स्टाफ नाही आहे, याला नर्सेस नाही आहे, याला डॉक्टर्स नाही आहे, याला एक्सपर्ट नाही आहे, याला सायन्स वेगवेगळ्या प्रकारचे लॅब टेक्निशियन नाही आहे. म्हणून हे फक्त शिवसेना प्रमुखावरच एक खोटं प्रेम दाखवायचं, त्यांच्या नावाने योजना करायची. प्रत्यक्षात या दवाखान्याची जर स्थिती बघितली तर वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्याही तपासण्या इथं होत नाही, या दवाखान्या नुसत्या शोभेच्या वस्तू झालेल्या आहेत. सभापती महोदय, इलाज होत नाही, फॉर्मल कुठेतरी तपासतं, कुठेतरी रेफर करतं, परंतु या दवाखान्यामध्ये शिवसेना प्रमुखाचं नाव वापरलं जातं फक्त नाव. हा मला वाटतं हे खोटं प्रेम, पुतना मावशीचं प्रेम हे सरकार शिवसेना प्रमुखाच्या नावाने दाखवतं, परंतु यांच्या नावाने सुरू झालेले दवाखाने कोणत्याही प्रकारे चांगला उपचार या सगळ्या ठिकाणी देत नाही. तशीच योजना पुन्हा शिवसेना प्रमुखाच्या नावाने केली आहे. बाळासाहेब
स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना. खरं तर सभापती महोदय, याच्या आधी याला 10-12 लाख होते, आता 20 लाख केले. आता यांनी लिहिलं की अंदाजे आत्ताच्या घडीला 2500 ग्रामपंचायती मोडकळी झालेल्या या महाराष्ट्रात, मोडकळी झालेल्या. परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये 200-300 आणखी ग्रामपंचायतीची गरज आहे, आणि याच्यामध्ये 100-200 ग्रामपंचायती मंजूर होतात. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती या योजनेतून होण्याची आवश्यकता आहे, पण सरकार याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे प्रोव्हिजन करत नाही. घरकुल योजनेविषयी राज्यपालाच्या अभिभाषणात मोठी चर्चा आहे सभापती महोदय. तर ही घरकुल योजना बघितली, मी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी सहज जिल्हा परिषदेमध्ये गेलो होतो आमच्या भागातल्या. त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री आवास योजना मागच्या 2 वर्षांनी 1 रुपया सुद्धा आलेला नाही. मग रमाई असेल, शबरी असेल, ही आपल्या महाराष्ट्राच्या योजना आहे. मोदींच्या नावाने सुरू केलेली मोदी घरकुल योजना ती आपल्या राज्याची आहे. पण आज जर बघितलं 1,20,000 रुपये या घरकुलासाठी दिलं जातं. 1,20,000 रुपयामध्ये कोणतं घरकुल होतं? ग्रामीण भागामध्ये 1,20,000, शहरी भागामध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्त, 1.5 लाख, 2 लाख. परंतु या घरकुल योजना संपूर्णपणे ठप्प आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं होतं 2022 ला हर घर छत दिलं जाईल. आज 2024 आहे. सभापती महोदय, कोणत्याही प्रकारे या घरकुल योजना प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. खासगी संस्थेला काम दिलेलं आहे, काही जण बांधतात. काही आजच कुठेतरी वाचलं मी नंदुरबारमध्ये की कुठेतरी जुन्याच घरकुलासमोर फोटो काढला आणि तो पाठवला. ठीक आहे, तो पकडला गेला, परंतु जो पकडला जात नसेल त्याचं काय होत असेल? मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही सभापती महोदय. मोठ्या गवगव्यात एक अटल सेतू आपल्याकडे सुरू झाला मागच्या 2-3 महिन्यापूर्वी. पंतप्रधानांचं फोटो सेशन झालं त्या अटल सेतूवर. सभापती महोदय कोणीच नव्हते, एक ते पंतप्रधान होते. किमान पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन होतं अशा अटल सेतूची तरी लाज आपण ठेवायला पाहिजे होती. पण आज या अटल सेतूमध्ये जे 2 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्याच्यामध्ये सुद्धा भेगा पडल्या, त्याच्यामध्ये सुद्धा भेगा पडलेल्या आहे. 2 महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान, ठीक आहे एखाद्या मंत्र्यांनी वगैरे उद्घाटन केलं असं आपण समजू शकतो, पण देशाचे पंतप्रधान ज्या अटल सेतूच्या उद्घाटनासाठी येतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या. सभापती महोदय, हे सरकार कशा पद्धतीनं काम करतं, कशा पद्धतीनं जनतेच्या पैशाचा अपव्यय करतं? वाटतं हे एक सहज सोपं उदाहरण आपल्यासमोर आहे, अटल सेतूचं उदाहरण. सभापती महोदय, जलयुक्त शिवार विषयी बोललं गेलं. जलयुक्त शिवार 2, जलयुक्त शिवार 1 झालं होतं, आता जलयुक्त शिवार 2 सुरू झालेलं आहे. जलयुक्त शिवार जर 1 सक्सेस झालं, 2 पण एवढे कामं झाले, तर एवढे हजारो टँकर का लावले गेले? मराठवाड्यासारख्या भागामध्ये 1300 टँकर सुरू होते. या महाराष्ट्रामध्ये गावगाव, मी म्हणजे मागच्या काळात मी पुणे जिल्ह्यामध्ये गेलो होतो, कोरेगाव सातारा जिल्ह्यात गेलो होतो, या ठिकाणी सुद्धा पाण्याची चणचण होती. आम्हाला सहज वाटायचं की पश्चिम महाराष्ट्रात चांगलं पाणी असेल, परंतु या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पाण्याची चणचण होती. जर जलयुक्त शिवार दुसरा टप्पा होत असेल, पहिला टप्पा आपण पाहिलेला आहे, आणि जर त्याच्यातून पाणी टंचाई जर दूर होत नसेल, पाण्याची लेवल जर वाढत नसेल, तर या योजना फक्त गुत्तेदारांना पाळण्यासाठी आहेत का काय, अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे. कारण या सगळ्या जलयुक्त शिवार योजना कागदावर आहे. आधीची याची इन्क्वायरी झाली होती, दुसरी या सरकारने दुसरा टप्पा सुरू केला. पण जर हे सगळं बघितलं तर मला असं वाटतं जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार होतोय हा स्पष्ट आहे. जर जलयुक्त शिवार जर यशस्वी झाली असती तर कुठे पाण्या टंचाई पडली नसती, पाण्याचं वॉटर लेवल वाढलं असतं, जमिनीमध्ये वॉटर लेवल वाढलं असतं. पण आज सगळ्या ठिकाणी जमिनीचं जर वॉटर लेवल चेक केलं तर कुठेही वॉटर लेवल वाढलेलं नाही. इकडे 70,000 कोटीचा भ्रष्टाचार, त्याविषयी एक सत्ताधारी पक्षातलेच लोक मोठे मोठे पुरावे घेऊन जात होते. जलयुक्त शिवारमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यापेक्षा वेगळं या जलयुक्त शिवारमध्ये सभापती महोदय काहीही घडलेलं नाही. आणि म्हणून हे जलयुक्त शिवार सुद्धा दुसऱ्या टप्प्याचं का असत नाही हे जर आपण बघितलं, या तांत्रिक बाबीवर कुठेही सक्सेस नाही आहे. कोणीतरी साईट ठरवतो, कोणीतरी काम करतो, आणि या सगळ्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतात, अशा प्रकारची स्थिती या जलयुक्त शिवारमध्ये. आणि मग अशा योजना नुसतं राज्याच्या मोठ्या पोस्टर्सवर, होर्डिंग्सवर दिसतात, परंतु प्रत्यक्षमध्ये जर जनतेमध्ये जर गेलो
तर मला असं वाटतं या योजनेचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. सभापती महोदय, सभापती महोदय, सौर कृषी वाहिनीविषयी राज्यपाल आपल्या भाषणात बोललेले, काल सुद्धा बजेटमध्ये सौर ऊर्जेविषयी भाषण झालं. सभापती महोदय, राज्याची मुख्यमंत्री सौर योजना आहे, केंद्राची प्रधानमंत्री कुसुम योजना आहे. योजना चांगल्या आहे, योजना चांगल्या आहे, योजना वाईट असं मी मुळीच म्हणणार नाही. कारण शेतकऱ्यांना पाहिजे अशा योजना, कारण विजेचा तुटवडा जर बघितला तर सौर ऊर्जा येणाऱ्या काळात आपल्याला आवश्यक आहे. पण आज जर बघितलं तर सौर ऊर्जेचं एकेका जिल्ह्यामध्ये 10-10, 20-20 हजार वेटिंग आहे. मोठ्या मुश्किलने 2000, 3000, 4000, 5000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचे पंप दिले जातात. आणि म्हणून आपण घोषणा तर करतो की या योजनेच्या मार्फत आम्ही शेतकऱ्याला किती शेतकऱ्याला देणार. आज या महाराष्ट्रामध्ये 2.25 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात, 2.25 कोटी शेतकऱ्यांचे सातबारे, आणि आपण जर 5-5 हजार देत बसलो तर मला असं वाटतं 50 वर्ष येणाऱ्या 50 वर्षामध्ये सुद्धा आपण हे पंप देणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून हे करताना सरकारने मला असं वाटतं याचं प्रमाण वाढवण्याची आवश्यकता आहे. केंद्राकडून सुद्धा जी कुसुम योजना आहे हिचं सुद्धा टार्गेट या महाराष्ट्रासाठी जास्त येण्याची आवश्यकता आहे. पण आपल्या इथले जे लोक आहे मंत्रिमंडळातले फक्त शेपूट हलवायला दिलेला जातात, परंतु या राज्याच्या हितासाठी असं कोणी म्हणत नाही की आमच्या राज्याला सौर कृषी योजना द्या, कुसुम योजनेचे टार्गेट वाढवून द्या, जास्त द्या, आमच्या शेतकऱ्याच्या हितासाठी द्या, असं कुठेही इथं बोललं जात नाही. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय आताच्या घडीला आहे. म्हणून शेतकऱ्याच्या बाबतीत हे सरकार अतिशय संवेदनशील आहे. मी शेतकऱ्यांच्या विषयावर आमचा 260 प्रस्ताव नंतर बोलणार आहे, अनिल परब साहेब पण बोलणार, तेव्हा मी आता त्या विषयावर जास्त बोलत नाही शेतकऱ्यांच्या विषयावर. पण हे सरकार असंवेदनशील आहे एवढं निश्चित, कारण याच्यातले वेगवेगळे वेगळे जर विभाग जर बघितले शेतकऱ्यांच्या विषयातले तर मला या सरकारने कोणत्याही संवेदना नाही. म्हणून हा सौर ऊर्जेच्या बाबतीत सरकारने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, सरकार किती खोटं बोलतंय तुमचं एक उदाहरण मी आणखी एक देतो तुम्हाला. काल सरकारने बजेट जाहीर केलेलं आहे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्राची आहे, ज्याचे 17 हप्ते आतापर्यंत दिलेले, दर 4 महिन्याला हा हप्ता दिला जातो 2000 रुपयाचा. आपल्या राज्याने मागच्या वर्षी नमो योजना याच्यामध्ये जाहीर केलेली आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी. आणि त्यावेळेस सरकारने जाहीर केलं होतं की ज्यावेळेस पंतप्रधान सन्मान योजनेचा हप्ता येईल त्याच वेळेस नमो योजना जी राज्याची आहे तेवढ्याच शेतकऱ्यांना, तेवढ्याच खातेदाराला देईल. पण सभापती महोदय, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम केलं होतं की हा पहिल्या वेळेस चेकवर सही केली होती की पंतप्रधान किसान सन्मान योजना. आपल्या राज्याने का नाही दिली? आपल्या राज्यानं का दिली नाही? कारण यांनी घोषणा केलेली आहे की ज्या वेळेस पंतप्रधान किसान सन्मान योजना दिली जाईल त्याच वेळेस आपला सुद्धा राज्याचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल. खरं तर बी बियाण्यासाठी आवश्यक असणारा काळ होता हा, जो काळ होता महिनाभरापूर्वीचा, बी बियाणं खतासाठी शेतकऱ्यांना आवश्यकता असणारा काळ आहे. या काळात पैशाची आवश्यकता शेतकऱ्यांना असते. पण याची नोंद घ्या सभापती महोदय, मंत्री महोदय, आपण पण लक्ष द्या याच्यात. या विषयात कॅबिनेटच्या बैठकीत नमो योजनेचा जसा केंद्राचा पंतप्रधान सन्मान निधीचा हप्ता आला तसा नमो योजनेचा यावेळेस गेलेला नाही. याचाच अर्थ तुम्ही जनतेला फसवता, तुम्ही नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा करता. तुम्ही का तुमचे 2000 रुपये दिले नाही? द्यायला पाहिजे होते वर्षभरात 6000 रुपये द्यायचे. पण या नमो योजनेचे यावेळेसचा हप्ता या सरकारने दिलेला नाही आणि म्हणून तो सुद्धा लवकरात लवकर दिला पाहिजे. फक्त या राज्यपालाच्या अभिभाषणात लिहिलं की आम्ही 91,44,000 शेतकऱ्यांना दिलं, पण एकदाच दिलं, दोनदाच दिलं. यावेळेसचा हप्ता आताचा गेलेला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार या सगळ्या ह्याच्यामध्ये, आपल्या राज्याचं सरकार या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक करतं. कारण खरं तर आपण कबूल केलेलं आहे की या शेतकऱ्यांना हा हप्ता केंद्राच्या हप्त्याबरोबर दिला पाहिजे, परंतु आपण हा हप्ता दिलेला नाही. म्हणून याचा अर्थ आम्ही एक सकाळी बोलत होतो, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. खिशात पैसे नाही परंतु घोषणा मोठ्या मोठ्या करायच्या बाजीरावाच्या, आम्ही हे करू, आम्ही त्यू करू, आम्ही हे करू, त्याला हे द्यायचं त्याला, पण तुमच्याकडे आहे काय? म्हणून या नमो योजनेचे पैसे सगळ्यात आधी इमिजिएट सभापती महोदय दिले पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आपल्या मार्फत करतो.
सभापती महोदय शिक्षण विषयावर याच्यामध्ये बोललेलं आहे. एक राज्य एक गणवेश, एक राज्य एक गणवेश. राज्यामध्ये सगळ्या मुलांना सारखा गणवेश असावा, हरकत नाही, मान्य आहे. पण तुम्ही साधा आदेश पाठवू शकले असते जिल्हा परिषद महानगरपालिकेला, बाबा या रंगाची पॅन्ट असावी, या रंगाचा शर्ट असावा, मुलींना या रंगाचं स्कर्ट असावं, या रंगाचं शर्ट असावं. परंतु एक राज्य एक गणवेश, अजूनही हा गणवेश पोहोचलेला नाही. सकाळी हा विषय मी कोणत्या तरी माध्यमातून घेतला होता. 15 जूनला एक वर्षापूर्वी शिक्षण विभागाने जाहीर केलं होतं की एक राज्य एक गणवेश, परंतु अजूनही शाळांमध्ये गणवेश पोहोचलेला नाही. मागच्या काळात साधी सरळ पद्धत होती की त्या त्या शाळेमध्ये शालेय शिक्षण समिती, त्या शाळेचा मुख्याध्यापक, शाळेतल्या मुलांचा गावातला एखादा टेलर आणून माप घेऊन सगळ्यांना शिवून द्यायचा कपडे. परंतु या एक राज्य एक गणवेश मध्ये कॉन्ट्रॅक्टर पाहिजे होता सरकारला. सरकारने कॉन्ट्रॅक्टर पण नेमला, काही हरकत नाही. परंतु 15 जूनला या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची आवश्यकता होती. गणवेश पण कसे दिले जातात, कापून. त्या कॉन्ट्रॅक्टरने कपडा खरेदी केला, मग तो कापून देणार, मग तो शाळेत पोहोचवणार, सेंट्रली कुठेतरी कापणार. आता मला सांगा, एखाद्याचं कापलेलं दुसऱ्याला जोडलं तर काय होईल? तर हे तिथूनच मोजरमेंट घेतलं असतं, तिथल्याच जर शालेय समितीला सांगितलं असतं तर मुलांना गणवेश मिळाले नसते का? परंतु 45 लाख विद्यार्थ्यांचे गणवेश कटिंग करून दिले जाणार आहे, अजून बऱ्याच शाळेमध्ये हे पोहोचले नाही. पोहोचल्यानंतर तिथल्या मुख्याध्यापकाला आणि शालेय समितीच्या अध्यक्षाला हे गणवेश शिवून घ्यायचे, नंतर विद्यार्थ्याला द्यायचे. वाटतंय अतिरिक्त काम करत असताना सुरुवातीची प्रचलित पद्धत अतिशय योग्य होती, परंतु शिक्षण विभागाने, मला माहिती नाही की हे का अशा पद्धतीनं नवीन प्रकार आणला की ज्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाहीये. बचत गटांना द्यायचं वगैरे वगैरे हे सगळं नाटक आहे. हे तर कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टरच हे काम करतात, त्याच्यात जाण्यात मला कोणता इंटरेस्ट नाही. परंतु विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टच्या आधी 15 जूनला मिळायला पाहिजे होता, परंतु सरकारने आता 15 ऑगस्टला अशा पद्धतीने देणार अशा प्रकारची घोषणा दिलेली आहे. सभापती महोदय वेगवेगळ्या विषयात बोलत असताना क्रीडा विभागाचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये, की ऑलिम्पिक विजेते आपले खाशाबा जाधव यांच्या स्मृती सन्मानार्थ राज्य क्रीडा दिन साजरा करणार. क्रीडा विभागाची काय स्थिती सभापती महोदय? क्रीडा विभाग भ्रष्टाचाराने पोखरून निघालेला आहे. एक राज्याचे क्रीडा उपसंचालक आहे सुहास पाटील, यांच्याविषयी मी मागच्या अधिवेशनात सुद्धा बोललो होतो. मागच्या अधिवेशनात सुद्धा मी बोललो होतो क्रीडा दिन साजरा करत असताना या क्रीडा विभागाची स्थिती काय. सभापती महोदय मागच्या वेळेस सुद्धा मी असं बोललो होतो की या विभागामध्ये एक क्रीडा उपसंचालक आहे सुहास पाटील, गुन्हे दाखल यांच्यावर, अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे. आता त्यांची चौकशी केली पाहिजे ना. चौकशी कुठली होत नाही, आरोप प्रूव्ह झालेले, पोलिसात तक्रार झालेल्या, पालकांच्या तक्रारी आहे, खेळाडूंच्या तक्रारी आहे. करोडो रुपयांच्या क्रीडा साहित्य, व्यायामशाळा साहित्य खरेदी करण्यास जबाबदाऱ्या या अधिकाऱ्याला दिल्या जातात. म्हणून अशा पद्धतीनं शासन अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालतं आणि खाशाबा जाधवांचं नाव तिथं देतं. खाशाबा जाधवांनी एक पहिलं ऑलिम्पिक या महाराष्ट्रासाठी या देशासाठी मिळवलं होतं कुस्ती म्हटलं, आणि अशा अधिकाऱ्यांच्या नावाने क्रीडा विभाग काम करत असताना म्हणते सुहास पाटील सारखे अधिकारी सरकार का पाळतं हा प्रश्न आहे. सगळ्यांचा विरोध आहे, अधिकाऱ्यांचा सुद्धा विरोध आहे त्या विभागातल्या, खेळाडूंचा विरोध आहे. परंतु मला असं वाटतं क्रीडा विभागामध्ये अशा पद्धतीनं ज्या स्थिती चालू आहे त्याचा मला वाटतं सरकार कोणत्या प्रकारे दखल घेतं हा एक माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, वेगवेगळ्या समाजातील विद्यार्थ्यांना पदविकासाठी, पदव्युत्तर पदविकासाठी बाहेर जाण्यासाठी, फॉरेनला जाण्यासाठी काही शिष्यवृत्ती सरकारने सुरू केलेली आहे. याच्यामध्ये बाकीच्या मागच्या काळामध्ये 75 विद्यार्थी पाठवले जात होते. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 75% अट होती, बाकीच्या समाजातल्या विद्यार्थ्यांना 60% अट होती. आता सगळ्यांची सरसकट 75 केलेली आहे, पण 75 करून सुद्धा काही जागा रिक्त राहिल्या. म्हणून माझी सूचना आहे सरकारला या माध्यमातून याची 60% अट करावी. अट केल्यानंतर जे मेरिट आहे त्यांना पाठवा, असं मी म्हणत नाही की 60% पाठवा. 60 मध्ये जर 90 वाल्याने अप्लाय केलं तर 90 वाल्याला पहिले पाठवा, नंतर दुसऱ्याला पाठवा. पण जर 60% अट दिली
तर मला असं वाटतं सगळे त्याच्यावरचे विद्यार्थी अप्लाय करतील आणि म्हणून आता सरकारने याचं एक एकत्रित धोरण मग सारथी असेल बाल्टी असेल या सगळ्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये मला असं वाटतं एकत्रित धोरण असण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. सभापती महोदय अनेक विषय असताना मी जास्त वेळ घेत नाही आपल्याला 4 वाजता संपवायचंय हे सगळं होत असताना मराठवाड्याच्या विषयाचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आहे. सभापती महोदय मराठवाड्याच्या विकासासाठी 46,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची विकास कामे हाती घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असं राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात म्हटलेलं आहे. प्रवीण भाऊ मराठवाड्यासाठी 46,000 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय शासनाने घेतला असं अभिभाषणात लिहिलेलं आहे. 16 सप्टेंबर 2023 ही बैठक झालेली आहे. डिटेल्स विषय माझ्याकडे मी आपल्याकडे चर्चेसाठी आग्रह केलेला आहे त्याचा स्वतंत्रपणे मी आता त्याच्यावर डिटेल बोलत नाही परंतु 16 सप्टेंबरला ही 46,000 कोटी रुपयाच्या कामाचं जर आपण सुरुवात केली तर सभापती महोदय याच्यातलं मोठ्या मुश्किलीनं एका कामाला आत्ता मान्यता मिळालेली आहे. आज मराठवाड्यातला पिण्याचा पाण्याचा विषय मराठवाड्याचं जे हक्काचं पाणी त्याचा विषय आज मराठवाडा वैधानिक विकास मंडळ असो सगळे विकास मंडळ स्थापन करण्याचा विषय तो या सरकार राज्यपालांच्या अखत्यारीतला हा विषय राज्यपाल आणि सरकार या दोघांनी मिळून येणार का असं वैधानिक विकास मंडळ होण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय आज मराठवाडा विभागामध्ये गोदावरी कृष्णा आणि तापी खोऱ्यांनी व्यापलेला आहे. आज गोदावरी आणि कृष्णा या प्रमुख नद्या प्रवरा मांजरा पूर्णा सिंधफणा वैनगंगा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. लवादानुसार मराठवाड्याला जे हक्काचं पाणी आहे आज सुद्धा मिळत नाही. मराठवाड्यातले 76 पैकी 53 तालुके आवर्षणग्रस्त आहे. मग कृष्णा खोऱ्यातले असेल गोदावरी खोऱ्यातले असेल हे सगळे आवर्षणग्रस्त तालुके असताना या मराठवाड्याला हक्काचं पाणी दिलं जात नाही अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय मग मराठवाडा वॉटर ग्रीड असेल वेगवेगळे प्रश्न आपण वेगवेगळे आपण उपाय सुचवलेले आहे परंतु याच्यात अजून कोणत्याही पद्धतीनं सरकार पुढे गेलेलं नाही. सभापती महोदय म्हणून या मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्याची आवश्यकता आहे त्यासाठी सरकारने तीव्र पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. आज शेतीसाठी झालेल्या धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उचललं जातंय मराठवाड्यातलं हा एक महत्वाचे मुद्दे आहे. सभापती महोदय ही राज्याची स्थिती आहे. आज जे जे सिंचनाचे प्रकल्प आहे आज जे सिंचनाचे प्रकल्प याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ निर्माण झाला आहे हा सुद्धा काढण्यासाठी एक मोठा महत्वाकांक्षी कारभार महत्वाकांक्षी उपक्रम सरकारने राबवण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय मराठी भाषेविषयी याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आज मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी एक मराठी भाषा विद्यापीठ आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतला याचं काय झालं. अमरावतीमध्ये रिद्धपूरला हे मराठा विद्यापीठ मराठी भाषा विद्यापीठ करण्याचा निर्णय घेतला काय झालं. संभाजीनगरात पैठणला संतपीठ झालं होतं झालेलं आहे पण संतपीठामध्ये अजून सुद्धा प्रभावी कामकाज होत नाही मराठी भाषा विद्यापीठ होत नाही. आपल्या दालनात आपण एक बैठक लावली होती सभापती महोदय आपल्याला चांगल्या पद्धतीने आठवत असेल आपल्या इथलं मराठी भाषा भवन जे आहे त्याच्या संदर्भात आपल्या पुढाकाराने एक बैठक लावली होती त्याचा मोठा कशा पद्धतीनं मराठी भाषा भवन असेल ते आपल्या समोर आलो होतो काय झालं त्याचं. 1 वर्ष 1.5 वर्ष झाली आपली बैठक होऊन सुद्धा सभापती महोदय आपण ही बैठक घेतली होती पण तो मराठी भाषा भवन अजूनही पुढे जात नाही. आज मराठी भाषा कित्येक शाळेमध्ये शिकवली जात नाही सरकार त्याच्यावर तीव्र कारवाई करत नाही. आज मराठवाडा मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय जसाच्या तसा पडू नये. आता प्रवीण भाऊंनी सांगितलं की सरकार प्रयत्न करतंय वरती सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे या राज्यातही तसं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे पण मराठीला अभिजातेचा दर्जा देण्याचा प्रश्न अजून काही आपला सुटलेला नाही. सभापती महोदय म्हणून या मराठी भाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष आताच्या सरकारचं होतंय. सभापती महोदय कित्येक इंग्रजी शाळा असाव्या इंग्रजीला आपण वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे असाव्या पण या इंग्रजी शाळेमध्ये सुद्धा मराठी शिकवलं जात नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष आपलं होतंय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकार नुसतं अभिभाषण राज्यपाल करून चालणार नाही तर या मराठीसाठी तीव्र पावलं उचलावी लागतील. या मराठीला अभिजातेचा दर्जा द्यावा लागेल मराठी प्रत्येक शाळेत शिकवावीच लागेल अशा प्रकारची भूमिका सभापती महोदय आपल्याला घ्यावी लागेल. सभापती महोदय अनेक विषयावर बोलता येईल पण वेळेचं निर्बंध निश्चित आहे वेळेचं बंधन निश्चित आपलं आहे.
आणि म्हणून मी सांगेल हे सरकार ट्रिपल इंजिन डबल इंजिन काय काय म्हणतो, पण याचे इंजिन तीन बाजूला तीन चालू आहे. निवडणुका झाल्या आता पदवीधरच्या शिक्षकच्या तिघांच्या तीन ठिकाणी उमेदवार उभे होते. सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका सरकारचे तिन्ही पक्ष मांडतात, तिन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढा देतात. आणि असं सरकार आणि अशा सरकारचं भूमिका राज्यपाल व्यक्त करतात याच्यात अभिनंदन करण्यासारखी कोणतीही बाब नाही. खरं तर हे सरकार जे आहे या राज्यपालांचं सरकार या महाराष्ट्राला अधोगतीला नेणारं सरकार आहे. सभापती महोदय, आज या महाराष्ट्रातील तरुण रोजगारापासून वंचित आहे, ड्रग्सच्या विळख्यामध्ये हे महाराष्ट्रातील तरुण आहे, आज शेतकरी आत्महत्या करतात. हे सरकार आल्यापासून जवळपास 6,500 आत्महत्या शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रात केलेल्या आहे. 1 जानेवारी पासून तर काल परवापर्यंत जवळपास 12,500 आत्महत्या या महाराष्ट्रात झालेल्या आहे. आज समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम सरकार करतंय, मराठा ओबीसी मध्ये भांडणं लावण्याचं काम सरकार करतंय, हिंदू मुसलमानामध्ये भांडणं लावण्याचं काम सरकार करतंय, धनगर आदिवासी मध्ये संघर्ष लावण्याचं काम हे सरकार करतंय. आणि म्हणून हे सरकार, मला असं वाटतं हे सरकार या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं हा छत्रपती शिवरायांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, शाहू महाराजांचा महाराष्ट्र एक मागे नेण्याचं काम हे सरकार करतंय. सभापती महोदय, भरती प्रक्रिया होत नाही, तरुण परेशान आहे, पोलीस भरती होते त्यांच्या सुविधा नाही, एमएससीबी मध्ये भरती होते आदल्या दिवशी रद्द होते, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. रोज पेपर फुटतात, पेपर फुटणारे लोक मुलं मेरिट मध्ये आलेले. मी नंतरच्या आठवड्यात या भाषणात हा मुद्दा मांडणार आहे, ज्यांनी पेपर फोडणारे लोक मेरिट मध्ये आलेले माझ्याकडे त्याचे पुरावे. सभापती महोदय, सरकार याच्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाही. म्हणून हे सरकार खऱ्या अर्थानं मराठी अस्मिता जपतंय का, कायदा सुव्यवस्था जपतंय का, या शेतकऱ्यांचं हित राखतंय का, या सगळ्याविषयी. आज महिलावर महिलांसाठी वेगळ्या योजना या याच्यामध्ये जाहीर झाल्या, पण आज महिलांची स्थिती काय, महिलावर अत्याचार या महाराष्ट्रात किती पद्धतीनं होत आहेत, वाटतं याची जर गणना केली हे सरकार महिलांच्या विरोधात सुद्धा आहे. कोणत्याही समाज घटकाच्या बाजूने हे सरकार सभापती महोदय नाही. म्हणून हे सरकार, राज्यपालांनी भूमिका मांडली असताना हे सरकार आज उद्योग धंद्यामध्ये महाराष्ट्राला मागे नेतंय. हे सरकार आज वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितले तर आपला अर्थव्यवस्थेवर आपण ज्यावेळेस बोलू त्यास अतिशय तुटीचा अर्थसंकल्प आपण सादर केला आहे. मोठ्या मोठ्या घोषणा या सरकारने जाहीर केलेल्या आहे. म्हणून या सरकारच्या वतीनं हे जे राज्यपालांचं अभिभाषण आहे, हे राज्यपालांचं अभिभाषण या राज्याचं हिताचं नाही. आणि म्हणजे अभिनंदनाचा ठराव मांडलेला आहे याला मी विरोध करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.